येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार प्रशांत ठाकूर यांनी तळोजा पाणी पुरवठा योजनेसाठी संपादित केलेल्या जमिनींचा मोबदला शेतकऱ्यांना देण्याबाबतचा प्रश्न उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले. या प्रश्नाला उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी उत्तर दिले. प्रश्न क्रमांक 5 अध्यक्ष मध्ये प्रश्न क्रमांक 416 छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, प्रश्नाचं जे उत्तर दिलेलं आहे त्याच्यामध्ये असं म्हटलंय की जमिनीच्या संबंधित खातेदारांना 94 सालापर्यंतचं वार्षिक भूभाडं अदा केलंय. अध्यक्ष महोदय, 86-87 साली ही जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू झाली आणि शासनाच्या चुकीमुळं ही संपादनाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. MIDC साठी रस्ता आणि पाणी पुरवठ्यासाठी या शेतकऱ्यांच्या जमिनीतून या सुविधा दिल्या गेल्या आहेत, मात्र अजूनपर्यंत संपादनाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. अध्यक्ष महोदय, किती काळ या शेतकऱ्यांना ही प्रतीक्षा करावी लागणार आहे? आणि त्यामुळे एकीकडे आपण म्हणताय भाडं दिलं गेलंय, माझ्या माहितीप्रमाणे केवळ 2 लोकांना भाडं दिलं गेलेलं आहे, फक्त 2 लोकांना, आणि 11 किंवा 12 खातेदार ते आहेत. तर मग अशा स्थितीमध्ये ही संपादनाची प्रक्रिया किती काळात पूर्ण होणार, कोणत्या प्रक्रियेनुसार ती पूर्ण होणार? आणि मग तिसरा प्रश्न की मग तोपर्यंत, कारण या सगळ्या प्रक्रिया वेळखाऊ असतात, खूप काळ याच्यामध्ये लोटलाय, 30-35 वर्ष लोटून गेली आहेत, मग तोपर्यंत जोपर्यंत संपादनाची प्रक्रिया होत नाही तोपर्यंत आपण भाडं सर्वच्या सर्व खातेदारांना देणार का? अध्यक्ष महोदय, यात शंका नाही की हे फार जुनं प्रकरण आहे. 1987 साली ही पाण्याची लाईन टाकण्यात आली, 89 मध्ये काम पूर्ण झालं. अजूनही काही लोकांच्या तक्रारी आहेत, भाडं मिळालं नाही किंवा भूसंपादनाचे पैसे मिळाले नाहीत. तर ह्या गोष्टीमध्ये आता इतक्या विलंब लागला आहे, मागची काय कारणं झाली हे सांगण्यात आता अर्थ नाही. 1994 पर्यंतचं भाडं दिलं गेलेलं आहे सर्वांना, 94 नंतरचं दिलं गेलेलं नाही. हे भाडं सर्वच्या सर्व भाडं दिलं जाईल आणि ही भूसंपादनाची जी प्रक्रिया, म्हणजे त्यांना जमिनीचा मोबदला द्यायचा आहे, तोही आम्ही 2020 आत्ताच्या शीघ्र गणकानुसार रेडी रेकनरप्रमाणे त्याचा मोबदला जे उरलेले लोक आहेत त्यांचं दिलं जाईल. आणि ही सगळी प्रक्रिया, भाडं देणं आणि शीघ्र गणकानुसार मोबदला दिलं, 3 महिन्यात आम्ही पूर्ण करू. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.